नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्या भ्रष्टाचार आणि काळाबाजार विरोधात सरकारनं सुरू केलेल्या लढाईला विरोधकांनी पाठिंबा द्यावा पंतप्रधानांचं आवाहन लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी एकमतानं निर्णय घ्यावा सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांचं मत संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून लक्षभेदी कारवाई आणि नोटा रद्द करण्याच्या मुद्द्यांवर चर्चेची विरोधकांची मागणी इस्लामचे वादग्रस्त प्रचारक झाकीर नाईकच्या स्वयंसेवी संस्थेवर पाच वर्षांची बंदी केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय गहू आणि डाळींच्या समर्थन मूल्यात वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेणाऱ्या ग्राहकाच्या बोटाला न पुसली जाणारी शाई लावणार आर्थिक व्यवहार सचिवांची माहिती बनावट नोटा चलनात येऊ नये यावर लक्ष ठेवण्यासाठी कृती दलाची स्थापना जनधन खात्यांवरही सरकारची देखरेख दहशतवाद हे जगासमोरचं मोठं आव्हान त्याविरोधात जागतिक समुदायाकडून कठोर पावलं उचलण्याचं पंतप्रधानांचं आवाहन आणि पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज मध्यरात्रीपासून कपात पेट्रोल एक रुपया शेहेचाळीस पैशांनी तर डिझेल एक रुपया त्रेपन्न पैशांनी स्वस्त भ्रष्टाचार आणि काळा पैसा या समस्या निपटून काढण्यासाठी सरकारनं उच्च मूल्यांच्या नोटा रद्दबातल करण्याचा निर्णय घेतला त्याला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय सभेत केलं संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे त्याच्या पूर्वसंध्येला आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीविषयीची माहिती संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी प्रसारमाध्यमांना दिली राजकीय पक्षांना होणाऱ्या वित्त पुरवठ्याविषयी पारदर्शकता असावी त्याचबरोबर देशामध्ये लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात याविषयी विरोधी पक्षांनी विचार करून एकमतानं निर्णय घ्यावा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं सरकारनं नोटा रद्दबातल करण्याचा जो निर्णय घेतला त्याला आमचा विरोध नाही पण सरकारनं कोणतीही पूर्वतयारी न करता हा निर्णय घेतला आहे त्यामुळे संपूर्ण देशात जो गोंधळ माजला आहे त्याला आमचा विरोध आहे असं मत राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी यावेळी व्यक्त केलं नोटा रद्दबातल करण्याचा निर्णय आधीच काही जणांना माहीत होता त्याचा मुद्दा काँग्रेस संसदेत उपस्थित करणार असल्याचंही गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केलं विरोधकांच्या या आरोपांचं अनंतकुमार यांनी खंडन करून नोटा रद्दबातल करण्याच्या निर्णयाची गुप्तता अतिशय काटेकोरपणे पाळली असल्याचं स्पष्ट केलं माकपाचे नेते सीताराम येचुरी यांनी पर्यायी आणि पुरेशी व्यवस्था होईपर्यंत जुन्या नोटा वापरण्याची परवानगी देण्याची मागणी यावेळी केली या बैठकीला के काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय संयुक्त जनता दलाचे शरद यादव आदी उपस्थित होते संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्या सुरू होत असून या अधिवेशनात नऊ नवीन विधेयकं सादर होणार आहेत वस्तू आणि सेवा कर सरोगसी यासह आय व्ही एड्स प्रतिबंध मानसिक आरोग्य ग्राहक संरक्षण आदी विधेयकांचा त्यात समावेश असेल जम्मू काश्मीरमधली स्थिती तसंच लक्षवेधी कारवाई आणि समान श्रेणी आणि समान वेतन आदी गोष्टींकडेही विशेष लक्ष वेधलं जाण्याची शक्यता आहे चलन बदलासह अन्य मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक तयारीत असल्यानं हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे कोणत्याही विषयावर चर्चा करायची तयारी असल्याचं सरकारनंही स्पष्ट केलं आहे येत्या सोळा डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे इस्लाम धर्माचे वादग्रस्त अभ्यासक झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेवर पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज संध्याकाळी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला पीस टीव्ही या आंतरराष्ट्रीय इस्लामिक वाहिनीच्या माध्यमातून झाकीर नाईक प्रक्षोभक भाषणं करून समाज विघातक कृत्यांना खत पाणी घालत असल्याचं निदर्शनाला आल्यामुळे त्यांच्या स्वयंसेवी संस्थेवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे रब्बी पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला यानुसार गव्हाच्या समर्थन मूल्यात गेल्या वर्षीपेक्षा शंभर रुपयांनी वाढ करून एक हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल दर यंदा देण्यात येणार आहे डाळीच्या किमती नियंत्रणात राहण्यासाठी डाळींच्या समर्थन मूल्यामध्ये पाचशे पन्नास रुपयांपर्यंत वाढ करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली डाळी आणि तेलबियांच्या पेरणीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष अनुदान देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला गेल्या वर्षी हरभरा डाळीला तीन हजार पाचशे रुपये समर्थन मूल्य देण्यात आलं होतं त्यामध्ये यंदा पाचशे रुपयांची वृद्धी करण्यात आली आहे मसूर डाळीची आधारभूत किंमत गेल्या वर्षीपेक्षा प्रति क्विंटल पाचशे पन्नास रुपयांनी वाढवण्यात आली आहे नदीजोड प्रकल्पासाठी विशेष समिती स्थापन करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली चलनातून रद्दबातल झालेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेताना ग्राहकाच्या बोटाला आजपासून न पुसली जाणारी शाई लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे संघटित गटांमार्फत काळा पैसा व्यवहारात आणण्याचा प्रयत्न होत असून त्याच त्याच व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी जुन्या नोटा बदलून घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याची माहिती आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली आज से इंक जो है आज से मेजर सिटीज में आज से वो सुरू हो जाएगा वो को जाएगा वो ऑपरेटिंग दिया आ, वो कैसे उसको हैंडल किया जाएगा वो ऑपरेटिंग इंस्ट्रक्शन हम बैंक्स को दे देंगे लेकिन उसको आप जो कह रहे हैं कि वो आज जा रहा है फिर कल जा रहा है उसको आइडेंटिफाई करने के लिए वो हम तो दे 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 बनावट नोटा लक्ष ठेवण्यासाठी कृती दलाची स्थापना नरेंद्र मोदी आढावा घेतला सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असून परिस्थितीत दिवसेंदिवस सुधारणा होत है रिजर्व बँकेकडे चलनाचा पुरेसा साठा आहे बैंक शाखा टपाल कार्यालय कड़े ही रोखी बाबत परिस्थिति सुधारणा होता है जनतेने ई वॉलेट ऐसी तसा माइक्रो एटीएम ऐसी जास्तीत जास्त वापर करावाहन जा रहा है माइक्रो एटीएम को यूज करके अभी आज कल से शुरू हो गया है कई सारे बैंक में एक ग्रीन एक ग, अलग से एक ग्रीन चैनल फॉर्म करके अगेंस्ट क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आप कैश विथड्रॉ कर सकते हैं माइक्रो एटीएम के नो द्वारा कैश इस्तेमाल कर सकते हैं और बाकी जगह भी माइक्रो एटीएम्स डिप्लॉय करने के लिए कल इंस्ट्रक्शंस दी गई हैं और वो आज से मतलब प्रोग्रेसिवली वो लागू हो जाएगा उसमें से काफी प्रेशर जो है क्यूज़ का कम हो जाएगा काला पैसा लोककड़ जनधन खात गैरवापर होने की शक्यता लक्षित घेउन या खातेधारकानी अपने खातर दुसा करू दे जनधन खात्या पन्ना हजार रूपयापर्यंत की रक्कम जमा करने को अड़चण नहीं दास ही दासित जनधन अकाउंट का लिमिट जो है वो है पचास हजार रूपया तो देरफोर अप टू फिफ्टी थाउजेंड डिपोजिट उसमें हो सकता है और कई सारे केसेस वो आए हैं जहां की फोर्टी नाइन थाउजेंड मतलब डिपोजिट हो गए हैं तो उसके ऊपर अभी कड़ी निगाहें हम रख रहे हैं उसको वेरीफाई करेंगे दोन हजार रूपया नवे नोटे ऐसी रंग जो प्रश्न विचारलाोटा बाबत ही असाच अनुभव असा पुराने जो नोट्स थे जो 500 पांच सौ या, 1000, और या उसमें भी हजार नहीं नहीं पांच जो हजार या आज भी जो सौ रुपया हमारे पास है उसमें होता है क्योंकि उसमें जो इंक के यूज करते हैं उसमें एक इंटेग्लियो इंक यूज करते हैं आप एक नया सौ रुपया नोट लेके देख लीजिए और उसमें भी एक छोटा सा कॉटन पीस लेके अगर जोर से उसको ऊपर रब करेंगे उसमें भी से भी थोड़ा सा इंक थो, थोड़ा इंक उसमें से निकलेगा उसका कारण यह है कि वो इंटेग्लियो पेंट जो है उसका वो नेचर वही है अगर वो नहीं निकल रहा है तो वो फेक करेंसी का एक साइन है जनते पुरेशा नोटा उपलब्ध वाव्या मंदिरा अपने कड़ा कमी मूल्या नोटा व्यवहार आवयात आवाहन ही दास पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्दबातल करण्याच्या सरकारी अधिसूचनेला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या अधिसूचनेला स्थगिती द्यावी यासाठीची याचिका काही वकिलांनी दाखल केली होती मात्र सरन्यायाधीश टी एस ठाकूर आणि डी वाय चंद्रचूड यांच्या पीठानं स्थगितीला नकार दिला जनतेची कमीत कमी गैरसोय व्हावी यासाठी सरकारनं आणि रिझर्व्ह बँकेनं कोणती पावलं उचलली आहेत तसंच भविष्यात या संदर्भात कोणत्या उपाययोजना केल्या जाणार आहेत या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र सादर करावं असे निर्देश महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांना न्यायालयानं दिले केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेवर यासंदर्भात कोणतीही नोटीस न बजावता पुढची सुनावणी येत्या पंचवीस तारखेला ठेवण्यात आली आहे भारत आणि इस्रायल यांच्यात आज जलसंसाधन व्यवस्थापन आणि कृषी या क्षेत्रातल्या दोन करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या भारत भेटीवर आलेले इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रियोव्हिन रिव्हलिन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर या स्वाक्षऱ्या झाल्या दहशतवाद हे जगासमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीनंतर संयुक्त निवेदनात सांगितलं दहशतवादाला आश्रय देणारे आणि दहशतवादाच्या जाळ्याविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र येऊन निर्धारानं कठोर पावलं उचलण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं वाढत्या दहशतवादाला आळा घालण्यासाठी सहकार्य अधिक दृढ करण्याला दोन्ही देशांनी मान्यता दिली आहे संरक्षण क्षेत्रात भारत आणि इस्रायल यांच्यातली भागीदारी महत्वपूर्ण असल्याचं ते म्हणाले दोन्ही देशातली वाढती संरक्षण भागीदारी लक्षात घेऊन उत्पादन आणि निर्मिती या क्षेत्रात अधिक विस्तार करण्याला दोन्ही देशांनी मान्यता दर्शवली इस्रायलमधल्या गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक करावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं मेक इन इंडिया आणि मेक विथ इंडिया हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी इस्रायल तयार असल्याचं राष्ट्राध्यक्ष रिवलिन यांनी सांगितलं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज मध्यरात्रीपासून कपात होणार आहे पेट्रोल प्रतिलिटर एक रुपया शेचाळीस पैसे तर डिझेल एक रुपया त्रेपन्न पैशांनी स्वस्त होणार आहे गेल्या दोन महिन्यांपासून सलग सहा वेळा इंधनाचे दर वाढले होते सप्टेंबरनंतर आजच पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीनं आवश्यक पर्यायांची शिफारस करण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला त्याचप्रमाणे राज्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राखेच्या वापरासंबंधीचं धोरण मंत्रिमंडळानं आज निश्चित केलं पवन ऊर्जा प्रकल्पाच्या राज्याबाहेरील साडेतीन हजार मेगावॅट उद्दिष्टांमधील पाचशे मेगावॅटच्या प्रकल्पांना राज्यात खुला प्रवेश द्यायला बैठकीत मान्यता मिळाली विक्री कराबाबतच्या प्रलंबित प्रकरणांमध्ये अभय या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटींची पूर्तता करण्याचा कालावधी येत्या तीस तारखेपर्यंत वाढवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला त्याचप्रमाणे वक्फ अधिनियमामधल्या सुधारित तरतुदींनुसार राज्यातल्या वक्फ संस्था किंवा मालमत्तांचं दुसरं सर्वेक्षण करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी परीक्षा शुल्क भरण्याची मुदत वाढवणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज केली परीक्षा अर्ज भरताना नोटांची अडचण येत असल्यामुळे दहावी आणि बारावीच्या सुमारे बावीस लाख विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज आधी भरून नंतर शुल्क भरता यावं यासाठी फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे तावडे यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली त्याचप्रमाणे मराठी रंगभूमीलाही सरकारनं दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे मराठी नाटकांसाठी भाड्यानं नाट्यगृह उपलब्ध करून देताना पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिली आहे केंद्र सरकारनं घेतलेल्या नोटाबदलाच्या निर्णयाविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले असल्याचा दावा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला एका खटल्यासंदर्भात भिवंडी इथं न्यायालयात हजर राहण्यासाठी ते आज संध्याकाळी मुंबईत पोहोचले चलनी नोटांविषयीच्या या निर्णयाची माहिती केंद्रीय वित्तमंत्र्यांना तरी दिली होती का असा सवालही त्यांनी केला मात्र भाजपाच्या लोकांना त्याविषयी सरकारनं खबर दिली असल्याचंही राहुल गांधी म्हणाले नोटा चलनातून बाद करणं हाच भविष्यात सर्वात मोठा घोटाळा ठरेल असंही ते म्हणाले अॅट्रॉसिटी अर्थात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर दहा मागण्यांसाठी लातूर जिल्ह्यात आज महामुक मोर्चा काढण्यात आला दलित ओबीसी भटके विमुक्त आदिवासी आणि मुस्लिम समाज या मोर्चात सहभागी झाला होता सर्व मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं अॅट्रॉसिटी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसह मूळ आरक्षणाला हात न लावता ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना राजकीय आरक्षण देण्यात यावं त्यांना ॲट्रोसिटी कायदा लागू करावा सहकारी साखर कारखाने आणि शैक्षणिक संस्था सरकारनं ताब्यात घेऊन स्वतः चालवाव्यात त्याचप्रमाणे पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र छापावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या साखर कारखान्यांनी यंदा उसाला पहिली उचल तीन हजार दोनशे रुपयांची द्यावी मागच्या वर्षीच्या ऊसाची नुसार थकीत रक्कम द्यावी आणि बंद साखर कारखाने सरकारनं ताब्यात घेऊन ते सुरू करावेत या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर इथल्या कार्यालयासमोर आज निदर्शनं करण्यात आली साखर कारखान्यांचे गळीत हंगाम आता सुरू झाले आहेत यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे कारखाने पूर्ण क्षमतेनं चालतील असा अंदाज आहे शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन कारखान्यांनी तीन हजार दोनशे रुपयांची पहिली उचल द्यावी अशी आंदोलनकर्त्यांनी यावेळी मागणी केली उत्पादित साखरेची व्यावसायिक आणि घरगुती अशा दोन वेगळ्या दरात विक्री करावी अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी यावेळी दिला अन्न सुरक्षी समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अन्न सुरक्षा प्राधिकरणानं सीआयआयच्या सहकार्यानं मुंबईत आजपासून सुरक्षित खाद्य अभियान सुरू केलं यामध्ये रस्त्यावर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांना स्वच्छतेविषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याचबरोबर शाळांमध्ये देण्यात शाळांमध्या माध्यान्ह सुधारणा करण्याविषयी विचार करण्यात येणार आहे अकरा राज्यांमधल्या अन्न प्रक्रिया क्षेत्रातल्या लघु उद्योजकांना अन्न सुरक्षाविषयक प्रशिक्षण या अभियानात देण्यात येणार आहे अन्न परीक्षण प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यामुळे या क्षेत्रातही सुरक्षित खाद्य अभियानाअंतर्गत कार्य करण्यात येणार आहे अशी माहिती पवनकुमार अग्रवाल यांनी यावेळी दिली लोकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी खाद्य सुरक्षा अभियानाचं महत्व यावेळी सांगण्यात आलं मुलांची स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी योग्य संस्कार करण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची असते हे प्रतिपादन सव्वीसाव्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर संगीता बर्वे यांनी आज पुण्यात केलं बाबा भारती यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ यांनी आयोजित केलेल्या तिसऱ्या विद्यार्थी शिक्षक साहित्य संमेलनाचं उद्घाटन बर्वे यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी विद्यार्थ्यांनी कविता नाट्यछटा निबंध उतारा वाचन कथाकथन या प्रकारांचं सादरीकरण केलं परीक्षा गृहपाठ शिकवण्या यामध्ये सध्या मुलांची घुसमट होत आहे त्यांना व्यक्त होण्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे त्यांच्या स्वप्नातला समाज घडवण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे असं मत व्यक्त्यांनी या साहित्य संमेलनामध्ये व्यक्त केलं केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्राच्या वतीनं वृद्ध सेवा या विषयावर मुंबईत पाच दिवसांची निवासी कार्यशाळा आयोजित केली आहे या कार्यशाळेचं उद्घाटन आज डॉ शुभांगी पारकर डॉ किंजवडेकर प्रकाश बोरगावकर यांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यशाळेत वृद्धांशी निगडीत कार्य, कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था वृद्धाश्रम चालक हेल्पेज इंडिया यांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत या कार्यशाळेत वृद्धाश्रमांची आचारसंहिता निश्चित करणं तसंच केंद्र सरकारच्या वृद्धांसाठीच्या योजनांची आणि वृद्धांचं पुनर्वसन करण्यासंबंधी माहिती देण्यात येणार आहे वृद्धांना कशाप्रकारे मदत करता येऊ शकते याचं प्रशिक्षण या कार्यशाळेत देण्यात येणार आहे जुल्मी ब्रिटिश राजवटीनं लागू केलेल्या सक्तीच्या करवसुलीविरुद्ध एल्गार पुकारणारे आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची आज जयंती अठराशे चौऱ्याण्णव सालच्या भीषण दुष्काळात गरीबांची सेवा करताना बिरसा यांना करवसुलीच्या वास्तवाची दाहकता जाणवली त्याला तोंड देण्यासाठी त्यांनी आदिवासी बांधवांना एकत्र करून कडवं आंदोलन छेडलं त्यासाठी ब्रिटिशांनी त्यांना दोन वर्ष कारावासाची शिक्षाही ठोठावली मात्र त्यानंतरही त्यांनी आपलं आयुष्य स्वातंत्र्य लढ्यासाठी वेचलं बिरसा मुंडांचं स्मरण ठेवत आज देशाच्या विविध भागांसह राज्यातही ठिकठिकाणी थीक आदिवासी बांधवांनी विविध कार्यक्रम केले वाशिम जिल्ह्यात मालेगाव इथं मुख्य रस्त्यांवरून भव्य रॅली काढण्यात आली बहुसंख्य आदिवासी स्त्री पुरुषांनी पारंपरिक वेशभूषा करून यात भाग घेतला कुपोषण तसंच आश्रमशाळांमधलं शोषण याबद्दल यावेळी फलकांद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला हवामान गेल्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं होतं विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली तर राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या दोन तीन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान वीस नागपूर एकतीस तेरा पुणे एकतीस पंधरा औरंगाबाद एकतीस सोळा नाशिक तीस चौदा कोल्हापूर बत्तीस एकवीस रत्नागिरी पस्तीस तेवीस सोलापूर तेहतीस वीस आणि अमरावती कमाल एकोणतीस आणि किमान पंधरा अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा भ्रष्टाचार आणि काळाबाजार यांच्या विरोधात सरकारनं सुरू केलेल्या लढाईला विरोधकांनी पाठिंबा द्यावा पंतप्रधानांचं आवाहन लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी एकमतानं निर्णय घ्यावा सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांचं मत संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून लक्षभेदी कारवाई आणि नोटा रद्द करण्याच्या मुद्द्यांवर चर्चेची विरोधकांची मागणी इस्लामचे वादग्रस्त प्रचारक झाकीर नाईकच्या स्वयंसेवी संस्थेवर पाच वर्षांची बंदी केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय गहू आणि डाळींच्या समर्थन मूल्यात वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय पाचशे आणि हजार रुपयाच्या जुन्या नोटा बदलून घेणाऱ्या ग्राहकाच्या बोटाला न पुसली जाणारी शाई लावणार आर्थिक व्यवहार सचिवांची माहिती बनावट नोटा चलनात येऊ नये यावर लक्ष ठेवण्यासाठी कृती दलाची स्थापना जनधन खात्यांवरही सरकारची देखरेख दहशतवाद हे जगासमोरचं मोठं आव्हान त्याविरोधात जागतिक समुदायाकडून कठोर पावलं उचलण्याचं पंतप्रधानांचं आवाहन आणि पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये आज मध्यरात्रीपासून कपात पेट्रोल एक रुपया शेहेचाळीस पैशांनी तर डिझेल एक रुपया त्रेपन्न पैशांनी स्वस्त याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार